महायुती सरकारने अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील अनेक महिलांना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळालं. या असताना दुसरीकडे मात्र याच लाडकी बहीणचं विविध योजनांना उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकेमुळे आता खळबळ उडाली आहे. त्यात याचिका करणारा व्यक्ती परका कोणी नाही तर काँग्रेस कार्यकर्ता असून जाणून बुजून ही याचिका करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजूने झुकेल, काँग्रेसचे हक्काचे मतदानही महायुतीला होईल या भीतीने काँग्रेसकडून विरोधाचे कॅम्पेन सुरू आहेत. यावरून काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड झाला असल्याचा आरोप होतोय. अनिल वडपल्लीवार यांनी या योजनेविरुद्ध याचिका दाखल केली आहे. अनिल वडपल्लीवार काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचा कार्यकर्ता आहे. लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणून बुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून वडपल्लीवारने लाडकी बहीण योजनेविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे असा आरोप होत आहे. काँग्रेसने यापूर्वीही नावेद मुल्ला यांसारख्या एजंटांच्या मार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेमार्फत लाडकी बहीण योजनेला कोर्टानं आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे महिलांना पहिला हप्ता मिळणार की नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र आता कोर्टाने महिलांना दिलासा देत लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावली होती. सरकारच्या धोरणात्मक निर्णयात कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही असे कोर्टाने याचिका फेटाळताना म्हटले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसचा वेगळीपणा उघड झाला आहे. महायुतीच्या सरकारच्या या योजनेचे महिला वर्गात स्वागत होत आहे. या योजनेमुळे महिला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वारंवार याबाबत अपप्रचार करण्यात येत आहे. अशा त्यात यावरून काँग्रेसवर चौफेर टीका होत आहे. एकीकडे ह्यांचे नाना पटोलेंसारखे नेते आम्ही सत्तेत आलो तर 1500 नाही तर 3000 रुपये देऊ अशा थापा मारतात, पण दुसरीकडे महिलांना पैसे मिळू नये यासाठी अशा लोकांच्या मार्फत कोर्टात जातात. हे बरोबर आहे का? जर हे लोक उद्या महाराष्ट्रात सत्तेत आले तर इथे लाडकी बहीण योजना बंद पाडल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्कीच. काँग्रेसला बहिणींचे सुख पाहवत नाही, बहिणींना काही देण्याची यांची नियत नाही हा काँग्रेसचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे. दरम्यान एकंदरीत आपल्याला ह्याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा.